की मागच्या 2 वर्षांमध्ये जिल्हा नियोजन मधून गावांच्या विकासासाठी 200 कोटी रुपये गडील साहेब आपण दिले, पण त्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा कोणी सांगावं सरपंचांनी की खासदारांनी टक्केवारी घेतली, गडीले साहेबांनी टक्केवारी घेतली? हे आमचा स्वभाव नाही की अजून समोरचा माणूस माहीत नाही कोण आहे, तो कधी येणार, तो आला तर त्याचं चिन्ह काय त्यालाही माहीत नसेल, मग तो चिन्ह शोधणार, मग ते चिन्ह शोधून लोकांपर्यंत पोहोचणार आणि तो पोहोचूस तर चिन्ह मिळूस तर मतदानाची तारीख येऊन जाईल. चला बूथ कमिटी, बूथची रचना, जबाबदारी वाटप, कोण काय जबाबदारी घेणार, या सगळ्या गोष्टींची चर्चा या ठिकाणी केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये विकासासाठी काय दिलं हे काय आज मी बोलणार नाही, पण या ठिकाणी बसणारा प्रत्येक सरपंच साक्षीदार आहे की प्रत्येकाच्या ग्रामपंचायतीला निधी मिळालेला आहे. आणि हा निधी मिळताना कोणीही सरपंचांनी सांगावं की जेवढा निधी ग्रामपंचायतीला दिला त्यामध्ये खासदारांनी 1% तरी तुमच्याकडून घेतला. मी खुलावा देतो की मागच्या 2 वर्षांमध्ये जिल्हा नियोजन मधून गावांच्या विकासासाठी 200 कोटी रुपये गडील साहेब आपण दिले, पण त्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा कोणी सांगावं सरपंचांनी की खासदारांनी टक्केवारी घेतली, गडीले साहेबांनी टक्केवारी घेतली? हे आमचा स्वभाव नाही. आम्ही पैशासाठी राजकारणामध्ये नाही, पण आज गावाच्या विकासासाठी सरपंचाला आम्ही ताकद दिली, विकास दिला, रस्ते झाले, कामं झाली, प्रत्येक गावामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी कामाच्या माध्यमातून आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण जसं मी म्हटलो की अजून समोरचा माणूस माहीत नाही कोण आहे, तो कधी येणार, तो आला तर त्याचं चिन्ह काय त्यालाही माहीत नसेल, मग तो चिन्ह शोधणार, मग ते चिन्ह शोधून लोकांपर्यंत पोहोचणार आणि तो पोहोचूस तर चिन्ह मिळूस तर मतदानाची तारीख येऊन जाईल. त्यामुळं अजून कोणावर बोलण्यापेक्षा कोण मांडवा देणार माहिती नाही, रोज राजकीय परिस्थिती बदलू राहील, कोण कधी येईल, कोण पुढे जाईल काही सांगता येईल. त्यामुळं तुम्ही TV पाहण्यापेक्षा आणि महाराष्ट्रामध्ये कोण प्रवेश करतं हे पाहण्यापेक्षा गावामध्ये काय गोंधळ चालू तो पहा. गावामधली फिरलेली मंत्रा ही आवरा आणि या मंत्रांचा बंदोबस्त करा. जे लोक काही समाजासाठी उपयोगाचे नाही, आता दुर्दैव असे कडेले साहेब की जेव्हा मीडियावाले TV गावात जातात बाईट घ्यायला, तर सगळ्यात रिकाम टाकडे लोकच बसलेले असतात, ज्याला काही काम नाही, ज्याला गावात कोणी विचारत नाही, ज्याला घरी कोणी खायला देत नाही, तो पारावर बसलेला असतो आणि मीडिया नेमकी त्यांच्या पुढे तोंडात माईक लावतात. काय वाटतं खासदाराचं, काय खासदारान हे झालं नाही ते झालं नाही, मग तंबाखू तोडून तोडून टाकलं का झालं का गेला का रात्री खंबा टाकला का झोपला घरी. हे लोक माझं भवितव्य ठरू शकत नाही. एखादा व्हिडिओ काहीतरी आला बांधगाव गावातल्या पाथरी तालुक्याचा, पा समाजात दुर्दैव किती मोठं आहे. मी 45,000 लोकांना चष्मे काट्या व्हीलचेअर दिली त्याची बातमी झाली नाही. 40 वर्ष प्रलंबित असलेली सगळ्या योजना सर्वेक्षण करायला मंजुरी आणली त्याची बातमी झाली नाही. आज आपण प्रत्येक गावामध्ये टक्केवारी विरहित निधी देतो त्याची बातमी झाली नाही. 2,000 कोटीचे रस्ते 2 वर्षात पूर्ण झाले त्याची बातमी झाली नाही. पण एक जण फक्त गर्दीमध्ये उठून एखादा काहीतरी बोलला, बरं बोलला तर ते फक्त एक बाजूचं चित्र दाखवलं, मी त्याचं उत्तर दिलं ते दाखवलं नाही. माझी सगळ्या मीडिया बांधवांना विनंती आहे की चुकीच्या बातम्या, चुकीची प्रसिद्धी हे समाजासाठी घातक आहे. बातमी दाखवायची तर दोन्ही बाजू दाखव, चित्र दाखवायचं तर दोन्ही बाजू दाखव. एकट्या सुजय विखेचं त्या बातमी वाचून काही खोळंबलेलं नाही, पण जनतेची दिशा देण्याचं काम हे मीडियाच्या माध्यमातून झालं पाहिजे, त्याचं विश्लेषण झालं पाहिजे. का एखादा लेख लिहिला जात नाही की 10 वर्ष प्रलंबित असलेला फ्लायओव्हर 18 महिन्यामध्ये पूर्ण केला गेला, कधी बातमी झाली? कधीच नाही. का 10 वर्षापासून प्रलंबित असलेला नगरकर्मा रस्ता 18 महिन्यात पूर्ण झाला? का 10 वर्षापासून प्रलंबित असलेला नगरचा बायपास 18 महिन्यामध्ये उभा राहिला? कोणीच बातमी करत नाही, कारण की सकारात्मक बातम्यांना प्रतिसादच नाही. कसं एखाद्या माणसाचं चारित्र्य हनन करू शकतो, पण मी तुम्हाला सांगतो की या मागच्या 1.5 वर्षामध्ये आणि 5 वर्षामध्ये मी काय पेरलंय आणि कुठं कुठं पेरलंय याचा हिशोब कोणालाच माहिती नाही. ज्या दिवशी मतपत्र पेट्या उघडतील
त्या दिवशी उगवलेलं सोनं हे संपूर्ण महाराष्ट्र पाहिल्याशिवाय राहणार नाही. वातावरण काही असो, बातम्या काही असो, चित्र काय असो, पण जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा सगळ्यांचं उत्तर त्या मताच्या माध्यमातून या नगर जिल्ह्याची सर्वसामान्य जनता दिल्याशिवाय राहणार नाही. मला विश्वास आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी काम करायची संधी आपण मला सगळ्यांना दिली, प्रत्येक मताला पात्र ठरेल असंच काम एक खासदार म्हणून मी तुमच्यासाठी केलं. प्रामाणिकतेने केलं, नैतिकतेने केलं, कौटुंबिक त्याग करून केलं, तर मला विश्वास आहे की आपण या 5 वर्षामध्ये दिलेल्या प्रत्येक मताचं मूल्यमापन कराल. आपण सगळेजण आला आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पक्षाने संधी दिल्यास परत एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या पुढे माननीय कर्डिले साहेब, माननीय पाचपुते दादा आणि उरलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही चांगलं काम करू, आपल्यासाठी करू आणि प्रत्येक दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमची होती आहे आणि भविष्यामध्ये देखील आमच्या जबाबदारीपासून आम्ही पळणार नाही, एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो.